आणि प्रिसेन्स ई मॅगझिन यांच्या वतीनं उत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी दिल्या जाणाऱ्या संसदरत्न पुरस्काराचं वितरण नुकतंच संपन्न झालं. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए के पटनायक यांच्या हस्ते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळेस मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आदी उपस्थित होते. नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूट क्लब येथील सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळेस खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. यावेळेस ते म्हणालेत की माझ्यासारख्या नवख्या खासदाराला पदार्पणातच सभागृहात सर्वाधिक प्रश्न उपस्थित करून जनहिताच्या मुद्द्यांकडे सरकारचं लक्ष वेधल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलाय. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशा महान विभूतींच्या विचारांचा वारसा माझ्या समोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. माझ्यासोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेत्या खासदार सुप्रियताई सुळे यांचेही मार्गदर्शन लाभत आहे. राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व सन्माननीय आमदार आणि लोकप्रतिनिधी, संसदेतील ज्येष्ठ सहकाऱ्यांची खंबीर साथ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकानं माझ्यावर टाकलेल्या विश्वासाची जाणीव यामुळे हे शक्य होऊ शकलंय. कारण आपला विश्वास हीच माझी ऊर्जा आहे. म्हणूनच हा संसदरत्न पुरस्कार आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकास अतिशय कृतज्ञतापूर्वक अर्पण करीत आहे, असंही यावेळेस डॉक्टर अमोल कोल्हे हे म्हणालेत. जय शिवराय. संसदीय कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षात मानाचा हा प्राईम पॉइंट फाउंडेशनचा संसदरत्न पुरस्कार मला मिळालाय. पण हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही, शिरूर मतदारसंघातल्या तमाम मायबाप मतदार बंधू भगिनींना हा पुरस्कार मी अर्पण करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं मार्गदर्शन, लोकसभेतल्या आमच्या नेत्या खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांचं नेतृत्व आणि माझी संपूर्ण टीम यांच्यामुळे हा मानाचा पुरस्कार आज शिरूर लोकसभेला मिळाला आहे. पुन्हा एकदा हा पुरस्कार तुमच्या सगळ्यांच्या पाठीवरच्या आशीर्वादासाठी, सहकार्यासाठी, तुमच्या निर्व्याज प्रेमासाठी हा पुरस्कार मी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांना अर्पण करतो. ब्युरो रिपोर्ट, आज 24 तास, जुन्नर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.